केंद्र सरकार ने आणलेल्या तीन काळे कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी राधानगरी काँग्रेसच्या वतीने राधानगरी तहसीलदार कार्यालय येथे धरणे आंदोलन करून लेखी निवेदन तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले यांच्या हस्ते नायब तहसीलदार विजय जाधव यांना देण्यात आले. यावेळी हिंदूराव चौगले म्हणाले, मोदी सरकारने देशातील शेती व शेतकरी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले आहे. केंद्रातील भाजपा सरकारने तीन काळ्या कायद्याच्या माध्यमातून देशातील हरित क्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे. जगाचा पोशिंदा अन्नदाता शेतकरी आणि शेतमजूर यांना काही उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचे षडयंत्र आहे. राधानगरी तालुका काँग्रेसचे समन्वयक सुशील पाटील कौलवकर म्हणाले, संविधान, संसदीय प्रणाली, संघराज्य या सर्वांना धाब्यावर बसून कोणताही चर्चा न करता मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर तीन काळे कायदे मंजूर करून घेतले आहेत. देशातील शेतकरी, शेतमजूर, आडती कामगार, कर्मचारी व लाखो लोकांचे या विधेयकावर आक्षेप आहे. कोरोना महामारीच्या आडून शेतकऱ्यांवरचे संकट मुठभर उद्योगपतींच्या घशाला घालण्याचा मोदी सरकारचा डाव देशातील शेतकरी व शेतमजूर कधीही विसरणार नाहीत, असा हा काळा कायदा विनाविलंब रद्द करावा अशीही मागणी त्यांनी केली. यावेळी गोकुळचे संचालक पीडी धुंद्रे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा सुप्रिया साळोके, भोगावती साखर कारखान्याचे माजी चेअरमन सदाशिव चराफले, बिद्री साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन विजयसिंह मोरे, भोगावती साखर कारखान्याचे संचालक संजयसिंह पाटील, भोगावती शिक्षण मंडळाचे संचालक बंडोपंत वाडकर, युवा नेते अभिषेक डोंगळे, उद्योगपती मोहनराव धुंद्रे, शिवाजी राबाडे येळवडे, संतोष पाटील पिरळ, सुभाष पाटील पुंगाव, मागासवर्गीय तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रकाश पवार, रमेश बचाटे, प्रभाकर पाटील, सुभाष पाटील, शहाजी कवडे, सुरेश कुसाळे आदी राधानगरी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशुडे.